नमस्कार डॉक्टर साहेब। या बसा। नमस्ते, काय त्रास होतोय तुम्हाला? घसा दुखतोय, सर्दी, खोकला, अंग दुखी। ओके, कधीपासून जाणवतोय तुम्हाला हा त्रास? आज दुपारपासून। ओके, काळजी करण्यासारखं काही नाही आहे, हे नॉर्मल व्हायरल इन्फेक्शन आहे। सो मी तुम्हाला काही मेडिसिन्स लिहून देते, त्या तुम्ही वेळेवर घ्या। ठीक आहे, चालेल। ओके, आता तुम्ही परत अजून 2 दिवसांनी चेकिंगसाठी या। ठीक आहे, मग बघू। धन्यवाद मॅम। वेलकम मॅम। हो, आम्हाला मेडिसिन हव्या होत्या। हो का, दाखवा बरं प्रिस्क्रिप्शन। हो, हे घ्या। ही तापाची गोळी आहे, सकाळी आणि संध्याकाळी घ्यायची आहे। आणि डोकं दुखणं बंद होण्याची दुपारी, त्यानंतर ही ॲसिडिटीची गोळी जेवणानंतर नाहीतर याचे साईड इफेक्ट्स होते। कळलं तुम्हाला? हो हो, कळलं। किती पैसे झाले तुमचे? 100 रुपये। हो, घ्या हे तुमचे पैसे। थँक्यू, वेलकम। मॅडम, काल तुम्ही मला ज्या मेडिसिन दिल्या होत्या त्याच्याने उलट जास्त त्रास होतोय, काही फरकच पडेना। या, आधी बसा तुम्ही। अरे बापरे, असा कसा त्रास होतोय तुम्हाला? काय होतंय सांगा बरं मला। वळवळ काही थांबलीच नाही आहे आणि पोटात पण दुखायला लागलं। तुम्ही मेडिसिन बरोबर घेतल्या आहेत का? दाखवा बरं प्रिस्क्रिप्शन तुमचं। हो, तुम्ही दिल्याप्रमाणेच मी घेतले आहे। मला तरी असं वाटतंय की मेडिकल स्टोरवाल्याने चुकीच्या मेडिसिन दिल्या असतील बहुतेक, म्हणून मला हा त्रास होतो। तुमच्या गोळ्या तर सगळ्या व्यवस्थित आहे, तरी तुम्हाला हा त्रास कसा बरं? तुम्ही मेडिसिन तर व्यवस्थित घेतल्या आहेत ना? तुम्ही मेडिसिन आणलं आहे का? दाखवा बरं मला। हो, अहो ताई, तुम्ही एकच गोळी दुसरी समजून पुन्हा तीच घेतली। स्वतःच्या निष्काळजीपणामुळे तुमचा जीव धोक्यात टाकत होता आणि म्हणूनच तुम्ही दिवसभर झोपलेल्या होत्या काल। आता यापुढे गोळ्या घेताना काळजी घ्या आणि लक्ष असू द्या की कोणत्या केव्हा घेतोय। हो मॅडम, माझंच चुकलं, यापुढे मी हलगर्जीपणा करणार नाही आणि सर्व मेडिसिन वेळेवर बघूनच घेईल। बरं, येते मी। हो हो, या। काल तुम्ही पाहिलंच की कालच्या त्या पेशंटच्या इरिस्पॉन्सिबिलिटीमुळे त्याला हायडोस झाला आणि नंतर हायडोसचे त्याला साईड इफेक्ट जाणवले। त्याचं त्याने त्या पेशंटने सगळा दोष हा मेडिकलवाल्याला दिला। तर हा त्यांना असं वाटलं की मेडिकलवर मेडिसिन चुकीच्या दिल्या म्हणून जाणवून लागलं। पण पेशंट असो वा कस्टमर, यांनी मेडिकल स्टोअरमधल्या कुठल्याही फार्मसिस्टला अगोदर ब्लेम करू नये, पहिले स्वतः तपासून घ्यावं की आपण डॉक्टर आणि फार्मसिस्टने सांगितल्याप्रमाणे डोस घेतला आहे की नाही, आणि मग करावं आरोप करावं। आणि सध्याची COVID-19 सिच्युएशन बघता त्यात आम्हाला आमचा फार्मसिस्टचा रोलच दाखवला गेला नाही आहे। आपण म्हणतो ना की पडद्यामागची भूमिका असते, तसंच काहीचं झालं आहे। फार्मसिस्ट आर इम्पॉर्टंट इन अवर लाईफ बिकॉज यू नो यू आर इन सेफ हँड्स इफ यू अ गुड डॉक्टर अँड डिपेंडेबल फार्मसिस्ट। मला एवढंच म्हणायचं आहे की फार्मसिस्ट आर एव्हरीवेअर एव्हरीथिंग।